पाऊस उत्तरची एक गाडी सुरेखाताईंची स्टोरी आणि मी इथे असणार हे सगळं जुळून आलं. आम्ही कुठे आहोत? तर आम्ही आहोत एक छान सुरुवात ज्याची मी वाट बघत होते. ती माझी आणि सुरेखाताईंची एकत्र होतीये. गणपती बाप्पा. वर्ष झालं युट्यूब चॅनल सुरू करूया असं खूप लोक सुचवत होती. मलाही वाटत होत काही ना काही कारणांमुळे ते सगळं डिले होत गेलं. आय वॉज लुकिंग फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी. ती वेळ यावी लागते आणि कुठल्याही गोष्टीची सुरुवात करायला एक काहीतरी ट्रिगर पॉइंट मिळावा लागतो. तो मला सापडला यांना भेटतो. सुरेखाताई, सुरेखाताई तुम्ही कधीपासून ऐकत आहे? दोन दिवस झाले पण सुरुवात कधी झाली? आज सुरुवात आहे त्याची. आज सुरुवात आहे आणि मला असं वाटतं की छान सुरुवात ज्याची मी वाट बघत होते ती माझी आणि सुरेखाताईंची एकत्र होतीये. खूप बेसिक छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन आपण आयुष्य एन्जॉय करतो असं मला वाटतं. आणि पाऊस सुरू झाला, जितकी वाट आपण पावसाची बघत होतो तितकीच मी सुद्धा अशा एका गोष्टीची बघत होते की ज्याच्यापासून आपण युट्यूब चॅनल सुरू करू. आणि ती गोष्ट पाऊस उत्तरची एक गाडी सुरेखाताईंची स्टोरी आणि मी इथे असणार हे सगळं जुळून आलं. आम्ही कुठे आहोत? तर आम्ही आहोत लोणा फ्लॅट. तुम्हाला हायवेचा आवाज ऐकू येत असेल, हायवे दिसत असेल. आणि ते म्हणतात ना, देर से ही भले अच्छी शुरुआत क्यों ना हो देर से ही चलती है. तो देरी क्यों ना हो पाऊस पण उशिरा सुरू झाला. आणि मी पहिल्यांदाच शेगडीवरती गुट्टा भासतेय. रात्र आम्ही दोघे मिळून भासतोय. साधारण किती वेळ लागतो? पाच सहा मिनिट. पण वारा भयंकर आहे, पाऊस चिकार आहे, त्यामुळे जरा वेळ लागतोय आम्हाला. आम्ही मध्ये मध्ये पंखाही देतोय. सुरेखाताई तुम्ही कुठे राहता? इकडे माझ्या. कशावरून तुम्हाला असं वाटलं की आपण भुट्ट्याची गाडी टाकू? आणि कुठून ती हिंमत मिळाली किंवा एक आशा मिळाली की असं काहीतरी आपण करू शकतो? मला माझ्या आई आईकडनंच जातो पहिल्यापासून येवायचं, पण मिस्टरांचं या नसल्या म्हणजे साथ नसल्यामुळे पटकन काय करू शकलं. पण आता म्हणलं नाही करायचं. त्यांची साथ नाही ते नको म्हणतात असं का? गाडी वगैरे करताना का त्याला काय होतंय? आता जेव्हा प्रॉफिट मिळायला लागेल तेव्हा ते म्हणणार अरे बा चांगला केलंस. कोण कोण तुम्हाला मदत करते आता याच्यामध्ये? आता करतात ते सगळे. आता मी करायला लागल्या ना ते सगळेच करतात. मुलं पण करतात आणि त्यांनी पण केली. मुलं पण करतात. संत तुकाराम नगर लोणा नगरला तुम्ही वीकेंडला किंवा एरवी सुद्धा पावसाची मजा घ्यायला गाडी काढून बाहेर पडलात आणि तुम्हाला वाटलं की संपूर्ण गुटखा खावा, तर सुरेखाताईच्या गाडीवर या. नुकतीच त्यांनी गाडी सुरू केलेली आहे. आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आमची ही भेट झाली आणि आमची ही भेट लक्षात ठेवा. तुम्हा सगळ्यांना व्हेरी हॅपी मान्सून. खूप एन्जॉय करा, काळजी घ्या, पावसाची मजा घ्या, गरम गरम गुटखा खा. ज्या ज्या नवीन लोकांनी व्यवसाय सुरू केला आहे त्यांना मदत करा. आणि तुम्ही काय सांगाल? माझ्या युट्यूब चॅनलला शुभेच्छा द्या. तुम्ही मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि भुट्टा खायला नक्की या. तुमच्या लक्षात येत आहे का आज सुरेखाताईंचा पहिलाच दिवस आहे आणि आता इथे केवढी गर्दी झाली आहे. प्रत्येकाने एक एक कमीत कमी भुट्टा खायचा आहे, कळलं का? आणि प्रत्येकी 50 रुपये सुरेखाताईला द्यायचे.
खूप छान वाटतंय. आम्ही पण आता कॉलेज स्टुडंट असते, आम्हाला पण तुला काहीतरी बिझनेस स्टार्टअप करायचं. इंकडे बघून छोट्यात छोटा काय ना काहीतरी चालू केलं पाहिजे असं वाटतं. मी पण स्वतःच्या पायावर चॅनल सुरू करते, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? छान छान युट्यूब चॅनल आणि माझा पहिलाच एपिसोड यामध्ये तुम्ही स्पीकर होता, काय वाटतंय? नक्की नक्की गणपती बाप्पा. मान्सून मध्ये मला तर खूप गोष्टी करायला आवडतात. लॉंग ड्राईव्हला जायला आवडतं, चहा प्यायला आवडतं, भजी खायला आवडतं, कांदा भजी, आणि गाणी लावायला आवडतं. मस्त पावसातली गाणी गायलाही आवडतं, ट्रेक करायला आवडतं, आणि ऑफकोर्स बुट्टा. सो मला सांगा की तुम्हाला मान्सून मध्ये काय काय करायला आवडतं, कुठे जाता, काही टिप्स द्या. मेबी अशा काही जागा शेगडीवरती बुट्टा भाजणे. सो मला सांगा तुम्हाला काय आवडतं, आणि मला सांगा की तुम्हाला काय बघायला आवडेल माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये.